नमस्कार, मी मनाली गोळे। बदलापूर विकास न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या ठळक बातम्या। कुळगाव बदलापूर पूर्व आदर्श शाळेजवळ भाजपचे दीपक विचारे व विलास जाधव यांनी महिला बचत गट मार्फत दिवाळी निमित्त फराळाचे साहित्य तयार करणे यासाठी स्वस्त अन्नधान्य माल विक्री सुरू केली आहे। भाजपच्या दिवाळी निमित्त स्वस्त धान्याच्या दुकानाच्या उद्घाटन सोहळ्याला ज्येष्ठ समाजसेविका सौ रती नंदकिशोर पाटकर या उपस्थित होत्या। साखर फक्त 32 रुपये किलो दराने प्रत्येक राशन कार्ड धारकास 3 किलो साखर दिली जाईल असे दीपक विचारे यांनी बदलापूर विकासला सांगितले। बघा जर स्माईल ओके हां इथे बघा वहिनी हात लावा ओके आता हे आमचं हे तिसरं वर्ष आहे स्वस्त वस्तू देण्याचं। त्याच्यामध्ये आम्हाला साधारण 2-3 रुपयाचा फरक पडतो मैदान, त्याच्यामुळे खूप फायदा होतो आणि खूप गर्दी वगैरे असते मैदानात। दरवर्षी संजय गोविंद हे BJP म्हणून आपले हे सामान ठेवत होते दरवर्षी आणि ह्या वर्षी दीपक विचारे यांनी ठेवलेलं आहे आणि महिलांना ह्या निमित्ताने कामसुद्धा मिळतं महिला बचत गटांना आणि महिलांनासुद्धा स्वस्त धान्य मिळतं, त्याच्यामुळे भरपूर इकडे गर्दी होते आणि खूप आमचा माल संपला जातो। मार्केटपेक्षा जवळजवळ आपल्या 5-6 रुपयांनी कमी आहे। दरवर्षी चला मागील 2 वर्षापासून संजय भोन यांनी कार्यक्रम केला होता स्वस्त धान्य वाटप, तर यावर्षी त्यांनी काही कारण करू शकले नाही, तर त्यामुळे आम्ही यावर्षी हा कार्यक्रम आम्ही दीपक शेतकरी विचार करत आहे। त्यामुळे लोकांना आमचा उद्देश हे लोकांचा मागायच्या दिवसात लोक हैराण झाले, तर कुठे पण 2-2 रुपये म्हटले तरी प्रत्येकाच्या पैसे याच्यामध्ये त्यांचे एका याच्या सामानामध्ये कमी करून 40-50 रुपयाची बचत होऊ शकते। योग्य नाही तर दरवर्षी एकदा लोक चांगला जास्त येतात, तर यावर्षी पण त्यांनी लोकांनी घ्यावा असं त्यांना त्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। शिवसेना गटनेता प्रकाश पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना प्रदीप कंदळकर यांनी त्यांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र भेट म्हणून दिले। चित्रकार सचिन जुवेटकर यांनी 8 दिवस रोज 12 तास मेहनत करून हे तैलचित्र तयार केले आहे। जास्वंदाचं झाड हे काही आपल्यासाठी नवीन नाही, पण बदलापूर गावात पिवळ्या जास्वंदाच्या झाडाला लाल जास्वंदाचं फूल आलंय। पहा ही निसर्गाची किमया, पहा ही निसर्गाची किमया। बदलापूर गावात राहणाऱ्या प्रकाश ओरपे यांच्या घरी पिवळ्या जास्वंदाच्या झाडाला लाल जास्वंदाचं फूल आलंय। हे रोप पिवळ्या जास्वंदाचंच असून त्याला कोणतंही कलम केलेलं नाही, परंतु निसर्गाची किमया ही अशी की या पिवळ्या जास्वंदाच्या झाडाला पिवळ्या फुलांबरोबरच लाल जास्वंदाचीही फुलं येऊ लागली आहेत। आजच्या बातमीपत्रात आपण इथेच थांबूयात। धन्यवाद।